ओके भंडारा जिल्हा रुग्णालयामध्ये जी अतिशय दुर्दैवी घटना घडली त्यानिमित्तानं आज मी या ठिकाणी भेट द्यायला आलो होतो। सकाळीच माननीय मुख्यमंत्र्यांसोबत या सर्व घटनेच्या बाबत चर्चा झाली आणि तातडीनं भंडाऱ्याला जाऊन पाहणी करायचं आदेश निर्देश त्यांनी दिले। माननीय आमदारांसाहेबांच्या सोबत आज मी या ठिकाणी आलो। खरं तर हृदय पिळून टाकणारी ही घटना आहे। ज्या कुटुंबातले हे लहान बालक गेले असतील त्यांचा दुःखाचा अंदाज आपण घेऊ शकत नाही। फार मोठं दुःख त्या परिवाराला झालेलं आहे। त्यांना हे दुःख सावरण्याची शक्ती ईश्वर देव अशी प्रार्थना या ठिकाणी मी करतो। आणि या घटनेच्या संदर्भामध्ये आज तातडीनं मला काही सांगता येणार नाही, परंतु या घटनेची संपूर्ण चौकशी या ठिकाणी करण्याचे निर्देश आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। कशामुळे ही घटना घडली, शॉर्ट सर्किट झालं की दुसरं काही कारण आहे, कारण थोड्याच दिवसापूर्वी या NICU कक्षाचं नूतनीकरण झालेलं होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं हे झाल्यानंतरसुद्धा ही घटना घडली, ती कशामुळे घडली याचा शोध आम्ही घेणार आहोत आणि चौकशीमध्ये मग काय आढळतात त्यानुसार पुढची कारवाई आमची केली जाईल। या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने सुद्धा अतिशय चांगलं काम घटना झाल्यानंतर केलेलं आहे। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असेल, पोलीस अधीक्षक असतील, बाकीची सर्व यंत्रणा असेल, चांगलं काम त्यांनी केलेलं आहे। नक्कीच आपल्याला दुःख आहे की 10 बालकं या ठिकाणी या घटनेमुळे मृत्युमुखी पडली, परंतु इतर मोठी घटना या ठिकाणी होऊ शकली असती पण ती थांबवण्यासाठी सुद्धा प्रशासनाने चांगलं काम केलेलं आहे, त्यांचंही कौतुक या ठिकाणी आहे। नाही, माननीय मुख्यमंत्र्यांसोबत जी चर्चा झाली त्यामध्ये सर्व गोष्टी आम्ही आता त्यांना अहवाल देणार आहोत। या रुग्णालयाच्या संदर्भात जे जे काही होतं, प्रस्ताव मंजूर होते किंवा मंजूर व्हायचे होते, या सर्व गोष्टीला आता गती देणार आहोत। फायर ऑडिटला घेऊन गंभीरता नाही आहे या रुग्णालयामध्ये, म्हणून ही घटना घडली असं म्हटलं जातं। आता चौकशी झाल्यानंतरच हे आम्ही सांगू शकतो। आज आम्ही जर फायर ऑडिट झालं नाही किंवा फायरची व्यवस्था नव्हती ह्या सर्व जो गोष्टी जर सांगत बसलो तर चौकशीला अर्थ नाही, आणि म्हणून चौकशी या घटनेची आम्ही करणार आहोत। 2-3 एजन्सी या चौकशी करणार आहेत, त्यांचा सर्वांचा अहवाल आल्यानंतर शासन नक्कीच याची दखल घेणार आहे। आम्ही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। 1 महिन्यामध्ये चौकशी होईल आणि अहवाल माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाईल।